जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील धानोरा येथील गुजरात राज्याला जोडणारा पूल मागील गेल्या 2 दिवसापूर्वी अचानकपणे कोसळला। अशा स्ट्रक्चरल ऑडिट न झालेल्या पुलाच्या नुकसानीबाबत संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी क्षतिग्रस्त कोसळलेल्या पुलाची पाहणी करून दुर्घटनाग्रस्त पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। नंदुरबार तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्ग 6 वरील धानोरा गावाजवळील पूल कोसळल्याची घटना घडली होती। यात सुदैवाने कुठलीही मनुष्यहानी झाली नसली तरी जिल्ह्यातील धोकेदायक पुलांचा प्रश्न पुन्हा समोर आले आहेत। जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे समोर आले होते। या दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वच पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी धानोरा पुलाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यानंतर त्यांनी माध्यमांच्या सोबत संवाद साधत जिल्ह्यातील सर्वच पुलाचे ऑडिट महिनाभरात न झाल्यास जिल्ह्यातील धोकेदायक पुलांवर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। या धानोरा रस्त्यावरील या पुलाचं अनेक वर्षापासून ह्या जीर्ण अवस्थेत असण्याचं स्थानिक त्या ठिकाणी सांगायचे, परंतु ह्या प्रशासनानं याचं कधी स्ट्रक्चरल ऑडिट केलं नाही। अशाच पद्धतीनं या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक पूल, मग त्या ठिकाणी गोमाई नदीवरचा पूल असो, नुकतंच आमचं त्या ठिकाणी आंदोलन झाली की बा तो जीर्ण अवस्थेत आहे, तरी सुद्धा आज प्रशासनाच्या माध्यमातून तो पूल आज सुद्धा सुरू आहे। त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट काय केलं आणि त्याची दुरुस्ती करता काय करताय याचा सुद्धा आज सुद्धा प्रश्न आहे। सर्वसामान्य जनतेला आज सुद्धा माहित नाही की त्या ठिकाणी काय होणार। प्रकाशाच्या पुलाची तीच अवस्था आहे आणि असे अनेक पुल या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे, मात्र इथलं सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याचे अधिकारी हे कुंभकर्णाच्या झोपेत आहे। यांना जाग येत नाही, आंदोलनाची ते दखल घेत नाही, सर्वसामान्य जनता सर्वसामान्य लोकप्रतिनिधींना ते विचारात घेत नाही। आज ह्या पूल पडलेल्या पुलाची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न मला या प्रशासनाला विचारायचा आहे। नशिबानं इथं जीवित हानी झाली नाही, परंतु ह्या रस्त्यावरनं जर एखादं वाहन गेलं असतं, वाहनामध्ये जर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता असती, त्या ठिकाणी नागरिक बसलेले असते, तर त्यांची जबाबदारी घेतली कोणी असती?